उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून गवाण फाटा येथे उड्डाण पूल साकारण्यात येत आहे. या उड्डाण पुलामुळे वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे. उरण पनवेल आणि उल्वे या शहरांना जोडणाऱ्या या पुलाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकार्पण झालं. उरण मतदारसंघामध्ये आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सुरू असून या कामांना वेग आला आहे. त्यानुसार पनवेल उरण या मार्गावरून प्रवास करताना गवान फाटा येथे होत असलेली वाहतूक कोंडी लक्षात घेता गवान फाटा येथे उड्डाण पुले उभारण्यात येत आहेत. हा उड्डाण पूल उरण पनवेल आणि उल्वे या तीन शहरांना जोडणार असून यामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. हा उड्डाण पूल सुरू व्हावा यासाठी पनवेल उरण उल्वे येथील नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी लक्षात घेऊन शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या उड्डाण पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, उद्योजक जयम म्हात्रे, नारायण घरत, जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील, वाहळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, विठ्ठल ओवळेकर, मदन पाटील, युवा मोर्चाचे निलेश खारकर, राकेश गायकवाड, धीरज ओवळेकर, मच्छिंद्र कोळी, शैलेश भगत, प्रिया अडसुळे, आरती तिवारी, नंदकुमार ठाकूर, वितेश म्हात्रे, प्रणय कोळी, सचिन घरत, अमित घरत, विशाल म्हात्रे, निलेश खोत, प्रदीप खोत, कृष्णा सगादेवन, टीआयपीएलचे भरणीकुमार साहेब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.